फुल नसी करता तो श्रमिक पाहूया आणि फल नसी करता तो अनिकेत अनिकेत काय करतो अनिकेत बबलू बबलू अनिकेत ओपन नाव ने बबलू असं त्याला म्हणतात श्रमिक तैयार अनिकेत तैयार सुपर ओव्हरचा सामना सुंदर असा चेंडू चेंडू का अनिकेतला कळला नाही आहे चेंडू तो यश रक्षकाने बाकीचं काम यश रक्षकाने पूर्ण केलंय चेंडू तो निर्भाव सुंदर फटका सुरेख फटका सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळेल एक धाव निश्चित मिळेल चेंडूवर एक धावे श्री गणेश करतो दोन चेंडू एक धावा झालेला आहे शेवटचे चार चेंडू मध्ये किती धावा बनवतो महाड हा संघ पाहूया प्रीतम उमासिरे मित्र मंडळ महाड हा संघ जुबेर आला फलंदाजी करता जुबेर जुबेरच्या बॅट मध्ये पहिला टॅप चेंडू आपण पाहिला होता आणि सुंदर क्षेत्रक्षण सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे श्रमिक यांच्याकडून बांधून ठेवलं पूर्णपणे महाडच्या फलंदाजाला तीन चेंडू आणि धावा येत्या म्हणजे एक तीन चेंडू एक धावा तीन चेंडू एक धावा तीन चेंडू मध्ये किती धावा बनवते पाहूया तीन चेंडूचा खेळ संपला आहे तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी घनाघाती प्रहार करावेच लागतील चौका ठोकावे लागतील आपल्याला पाहूया हॅलो हॅलो आणि शेवटची जोडी मैदानात प्रीतम उमासरे मित्र मंडळ महाड या संघाची पाहूया किती धाव बनवतात एक धाव तर झालेलीच आहे शेवटचे दोन चेंडू बाकी चार चेंडू एक धाव आणि एक गरी बाद शेवटची जोडी मैदानात पाहूया हॅलो चंद्रकांत दामा वागे यांचं आगमन झालेलं आहे मंडळ त्यांचा बसण्याची व्यवस्था केलेली आहे आता आपल्या संघाला विजयाची वाटचाल करायची चौकार ठोकाव्या लागतील घनाघाती प्रहार करावेच लागतील फटकेबाजी करावेच लागतील पाहूया शेवटचा चेंडू बाकी धाव संख्या ती म्हणजे दोन धावा किती धावा येत आहेत हा जर चौकार आला तर हा चौकार मॅच विनिंग टर्निंग पॉइंट चौकार होऊ शकतो पाहूया चौकार ठोकतोय की नाही लेखसाचे हळूच फोन काढला चेंडू तेवढं सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं एक धाव मिळाला चेंडूवर धाव संख्या ती म्हणजे तीन धावा जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि चार धावांची आवश्यकता सहा चेंडू आणि चार धावांची आवश्यकता पाहूया हा जर सामना आता सुद्धा टाय झाला तर आपल्याला जो ज्या संघाला जास्त चौकार मारले असतील त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल जर आता सुद्धा सामना टाय झाला तर दोन्ही संघाच्या चौकार मोजले जातील पाहूया सलामीची जोडी मैदानात आलेली आहे प्रफुल आणि नॉन स्ट्राइकला तो म्हणजे कोण आहे रे नॉन स्ट्राइकला बंटी पाहूया आणि गोलंदाजी मारत आहे तो म्हणजे बबलू 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 पाहूया कशी गोलंदाजी करेल काय चालू आहे बबलूच्या डोक्यात शेवटचा सिंगल काढून घेतला चौकार ठोकायचा होता परंतु नाही एक धावीवर समाधान मानलं तो म्हणजे बबलू आणि बलन पाहूया काय करतो बलन बलन विरुद्ध बबलू ब लन ब बलू बलू आणि लन बलन बबलू पाहूया सुंदर चेंडू सुंदर फटका एक धाव निश्चित मिळेल चेंडूवर आता मात्र पाच चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता असताना काय करतो पाहूया बंटी बलन बबलू बंटी ब ब ब असं समीकरण तिघांचंही पाहूया कोण कोणावर भारी पडतो बलन की सॉरी बंटी की
बबलू बबलू की बंटी, दूसरा चेंडू फेर घोषित करता है पंच, अतिरिक्त धाव मिले चेंडू वर। या अतिरिक्त धाव ने संघाच्या धाव संख्येत भर, संघाच्या धाव संख्येत म्हणजे दोन धाव जिंकण्यासाठी पांच चेंडू दोन धावांची आवश्यकता। सुंदर फटका, सुरेख फटका, कॅच ड्रॉप झाली आहे। आणि आता मात्र जिंकण्यासाठी एक धावांची आवश्यकता, चार चेंडू आणि एक धावा। पाहूया काय होतंय, एका धावीची आवश्यकता, मॅच तर टाय झालेली आहे। सुंदर चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळाला आपल्याला। आता मात्र तीन चेंडू आणि एक धावीची आवश्यकता, तीन चेंडू एक धाव, तीन चेंडू एक धाव। सुरेख गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय, डायरेक्ट हिट केला चेंडू, पाहूया काय होतोय, पंच काय निर्णय देतील, आउट की नॉट आउट, नॉट आउट की आउट। पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे। आता मात्र दोन चेंडू आणि एक धावची आवश्यकता, जर वाईट चेंडू टाकला नसता बघून तर मॅच मध्ये अजून मजा आली असती, अजून रंगत आली असती। मी तर सांगतो की पुन्हा सुपर ओव्हर व्हायला पाहिजेत। ज्या संघाने जास्त चौकार ठोकले असतील, जास्त बाउंड्री मारली असतील, त्या संघाला आपण विजयी घोषित करू। पाहूया एक धावीची आवश्यकता, सुंदर फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला या ठिकाणी, एक चेंडू आणि एक धावीची आवश्यकता, सुंदर क्षेत्ररक्षण। मॅच थांबवायची एक मिनिट, एक चेंडू आणि एक धावांची आवश्यकता। एक चेंडू एक धावेची आवश्यकता असताना पाहूया काय होतं, चार चेंडू आणि दोन धावेची आवश्यकता होती, काय सामना आला मित्रांनो। आजचे सर्वच मॅच आपल्या अशाच पद्धतीने पाहायला मिळतील, शेवटच्या चेंडू पर्यंत पाहायला मिळतील, कारण की आजचे सामने तसे कंटाळ्यासारखे एकही सामना आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार नाही आहे। एक चेंडू एक धावा, एक चेंडू एक धावा, चला या मॅच साठी मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आहेत, सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतो। मैदानात पूर्णतः शांतता, एक चेंडू एक धावा, एक चेंडू एक धावा। आणि कॉंग्रेच्युलेशन श्रीवर्धन संघ, आपण हा सामना जिंकलाय। आणि खरोखरच बॅटचा व्यवसाय महाड मध्ये पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चालू केला, ते म्हणजे चॅम्पियन बॅटचे मालक जुबे